2024 दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन 2024। 100 पेक्षा अधिक डेव्हलपर्स, 220 पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि 2000 पेक्षा अधिक घरे, फ्लॅट, बंगलो इथे आपली वाट पाहत आहे। कमर्शियल प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, प्लॉट, इंटीरियर डिझाईन, होम डेकोर, फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन 2024 मध्ये। 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या, वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी काही भागात गेले 3 महिने पाणी नव्हते, त्याविषयी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या। अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारात शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर महापालिका अधिकारी कामाला लागले आणि शुक्रवारी पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरू झाला। राजारामपुरीत 8व्या आणि 9व्या गल्लीत सुमारे 40 पेक्षा जास्त अपार्टमेंट आहेत। नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत होते। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे प्रतिज्ञा उत्तुरे आणि महेश उत्तुरे यांच्यासह नागरिकांनी तक्रार केली। दानवे यांनी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदीप सरणोबत यांना 24 तासात पाणी पुरवठा सुरळीत करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। त्यानंतर यंत्रणा गतिमान झाली। राजारामपुरीतील 9व्या गल्लीतील अनेक घरात पावसाळ्यात पाणी घुसते, त्या ठिकाणी स्टॉर्म वॉटरचे काम करण्याचे आदेशही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना दिले। अशा 8व्या 9व्या गल्लीचा आमचा प्रॉब्लेम गेल्या 4 महिने, जवळजवळ 3.5-4 महिने पाणीच नाही आहे आम्हाला। पण उत्तुरे मॅडमना आम्ही फोन करायचो, त्या आम्हाला भरपूर त्यांचा सपोर्ट झाला, त्यांनी आम्हाला टँकर वगैरे देत होते, त्याच्यामुळे आम्ही थोडेफार तरी दिवस व्यवस्थित घालवू शकलो। 2 दिवसापूर्वी उत्तुरे मॅडमचा फोन आलेला की सर्किट हाऊसमध्ये विरोधी पक्षनेत्यांची मीटिंग आहे, जनता दरबार आहे, तर तुम्ही नागरिकांनी तिथे या आणि त्यांना आपले प्रश्न मांडा। त्यांनी तर म्हणजे तिकडे अर्ज दिलेलेच होते, आम्ही मांडलेलं होतं सगळा आमचा विषय आणि तिथे त्यांच्याशी बोललो आम्ही आणि मग त्यांनी अधिकाऱ्यांना वगैरे बोलून घेतलं, आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्याच्यानंतर मग आमचा प्रश्न सुटला। आता त्यांनी आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा रोजचा केलाय म्हणून आम्ही शांत बसलेलो आहे, नाहीतर आमच्या ह्या बायका खूप संतप्त झाल्या असत्या। कारण कधी फोन केलाय आम्हाला, त्यांनी टँकर ताबडतोब पाठवलेला आहे, त्यांचं सहकार्य लाभलं, त्यामुळे त्यांचे आधी आम्ही आभार मानतोय। त्यामुळे आम्हाला प्राधिक प्रश्न आम्हाला जाणवून दिलेला नाहीये। रात्री म्हणजे रस्त्यावर ते नगरसेवक उभारलेले आहेत, आम्हाला त्यावेळी बोलून घेतलेलं आहे त्यांनी खाली आणि त्यांनी जातीने लक्ष दिलेलं आहे। 9वी गल्ली जवळपास आमच्या 30 ते 40 अपार्टमेंट गेल्या साधारणपणे 3 ते 4 महिने आमच्याकडे पाणी येत नव्हतं आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्यांदा फॉलोअप करून बघितला, आम्ही प्रायव्हेट टँकर मागवले पहिल्यांदा, नंतर मग उत्तरे साहेबांना फोन करत होतो आम्ही की बाबा पाणी आम्हाला नाहीये, प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर भरत आणि मी आणि कॉर्पोरेशनची माणसं आणि उत्तरे साहेबांची माणसं रात्री आम्ही 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत सगळ्या अपार्टमेंटमध्ये चेकिंग करत होतो की बाबा पाणी किती वाजता येत आहे नाही येत आहे, पहाटे 5 वाजता सुद्धा चेक करत होतो। आणि आत्ता जेव्हा परवा विरोधी पक्षनेते आले होते आणि ती मीटिंग होती, त्यावेळेला उत्तरे मॅडमनी त्यांचं जे पेपर आहे तिथे सबमिट केला आणि त्याच्यानंतर प्रॉबेबली ह्या गेल्या 2 दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय असं दिसतंय। कारण आता तर पाण्याला प्रेशर चांगलं येत आहे, पण ही आता म्हणले तसं की हे असं प्रेशर व्यवस्थित राहून दे, मेंटेन राहायला हवंय। आणि अजून एक मला ह्याच्याबरोबर अजूनही सांगायचं होतं की जेव्हा आपल्याकडे इव्हन आधी सुद्धा प्रॉब्लेम होता कधी पुराच्या वेळेला, तेव्हा सुद्धा उत्तरे साहेबांनीच आमच्या गल्लीला सगळ्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा केला होता। 9वी गल्लीतला रहिवासी आहे, ह्या राजपूत कॅम्पस अपार्टमेंट मध्ये राहतो। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही म्हणजे पाण्याचा इतका आम्हाला त्रास होत होता की रोज उठून आम्ही पाण्याच्या पाठीमागे लागायचं आणि टँकर मागवायचं, पाणी किती आहे बघायचं, रात्री पाणी नाही आलं की दुसऱ्यांदा सकाळी येऊन परत टँकरच्या मागे लागायचं, हा असा प्रश्न आमच्याकडे 3 ते 4 महिने मागे चालत होता। आता हे 2 दिवसापासून हा प्रश्न मिटलेला असं दिसतो, म्हणजे आता तर 2 दिवस झालं व्यवस्थित प्रेशरनं पाणी येत आहे आणि हे उत्तरे साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न आमच्याकडे मिटलेला आहे आणि असंच जे आहे हे प्रश्न कायमस्वरूपी हे सुटावा असं आमची अपेक्षा आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी जनता दरबारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले काही प्रश्न सुटलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं काही प्रश्न हे ते फॉलोअप घेत आहेत। उदाहरणार्थ आज आमचंच सांगायचं झालं तर ह्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना
गेले काही महिने, 3-4 महिने झाले इकडे 2-3 गल्ल्यांना पाण्याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत होता. अतिशय, तुम्ही नागरिकांची आता प्रतिक्रिया ऐकली असतील की ते अतिशय वैतागलेले होते. प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करून, त्यांच्याशी पत्रव्यवहार करूनही काही प्रश्न मार्गी लागत नव्हते. दानवे साहेब जेव्हा आम्हाला समजलं की कोल्हापुरात येत आहेत आणि जनता दरबार घेत आहेत, तर आम्ही तिथे नागरिक पण आले होते, त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले होते. अगदी 4 महिन्याचं असं म्हणता येईल की 4 महिन्याचा प्रश्न हा 4 मिनिटात सुटल्यासारखा प्रकार झाला की त्यांनी सांगितलं, आदेश केले आणि प्रशासनानं ताबडतोब आपली यंत्रणा हरवली. त्यांचं काय नियोजन चुकत होतं, काय होतं, पण ते असं कळून येते की आता पाणी सुरळीत आहे. आज दानवे साहेबांनीही स्वतः फॉलोअप घेण्यासाठी फोन केला होता, तर आम्ही इथे चौकशी केली, बघितलं तर आज पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू राहिलेला आहे. ह्याच माध्यमातून असं दिसतंय की सत्ता वगैरे हा नंतरचा भाग झाला. शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्य लोकांसाठी झटणारी ही शिवसेना आजही त्याच ताकदीने सत्ता नसताना काय करू शकते ह्याची एक प्रचिती आज आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न वेळेची मर्यादा, पण त्या मर्यादित कालावधीमध्ये अनेक प्रश्न आणि अनेक अर्ज दानवेसाहेबांच्या माध्यमातून लोकांचे तिथे गेलेले आहेत आणि तात्काळ त्यांनी तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला. काही तिथे सुटलेही आणि लोकांच्यातून समाधान व्यक्त होत होतं की बाबा हा खरं खऱ्या अर्थानं जनता दरबार अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सुटले. आता हे पत्र बघता, हे साहेबांनी दिलेलेच पत्र आहेत ज्या माध्यमातून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. अशा अनेक पत्रं आहेत, मग ते अपंगांसाठी असू देत, विविध त्यांचे वैयक्तिक कोणी नागरिकांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न घेऊन जवळपास 325 ते 350 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यातले निर्गत तिथं झालेले आहेत, पण काही जे झाले नाहीत ते स्वतः जातीने दानवे साहेब आम्हाला स्वतः फोन करून विचारतात. आम्ही लोकल इथे लोकप्रतिनिधी आहोत किंवा पदाधिकारी शिवसेनेचे आम्ही जे आहोत, त्यांना दानवे साहेब स्वतः फोन करतात आणि विचारतात हे झालं आहे का आपलं काम, नसेल तर त्याचा पाठपुरावा ते स्वतः प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी करतात. आणि मला वाटतं हेच एक आनंदाची बाब आहे की या निमित्तानं आपण या नागरिकांचे प्रश्न सोडवू शकतो आणि प्रशासनानं असं जे आता सहकार्य केलेलं आहे, नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, पण इथून पुढेही असंच सहकार्य प्रशासनाचं राहिलं पाहिजे, कारण ह्या मूलभूत गरजा आहेत आणि हे हक्काचं आहे. ते काय आपण त्यांच्यावरती काय वेगळं असं त्यांना सोय करत नाही आहे, ती त्यांच्या हक्काची आहे. ते टॅक्स पे करतात, आपल्याला घरफळा मिळतो किंवा पाणीपट्टी मिळते, याचा मोबदला म्हणून आपण नागरिकांना ह्या सगळ्या सुविधा दिल्याच पाहिजेत, पण त्या दिल्या गेल्या जात नाहीत. पण अशा पद्धतीनं जर जनता दरबार भरवून शिवसेना ही कार्य करत असेल तर खरंच जनतेसाठी खूप चांगली बाब आहे. आणि हे जे कार्य आहे अतिशय, मी जसं मगाशी म्हणाले की अशा दरबारातूनच ही कामं सुटणार असतील तर असे दरबार रोज झाले पाहिजेत. जे शिवसेना इतके वर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दरबार राबवतीये, तर सगळ्यांनी का राबवू नयेत, कारण सहजासहजी प्रशासनाकडून काही मिळत नसेल तर अशा पद्धतीनंच घेतलं पाहिजे. आणि मी ह्या निमित्तानं साहेबांचं पण आभार मानेन आणि त्यानिमित्तानं मी प्रशासनाचं आभार मानेन.